या भागात आपण म्युच्युअल फंड कसा निवडावा, त्यात गुंतवणूक कशी करावी आणि म्युच्युअल फंड पात्रता काय याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पहिले जाणून घेऊया म्युच्युअल फंड कसा निवडावा. तुम्हाला प्रथम कोणत्या प्रकारचा फंड गुंतवायचा आहे ते निवडावं लागेल. म्हणजे जर तुम्ही जास्त जोखीम घेण्यास इच्छुक असाल आणि 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी असेल तरच इक्विटी फंड निवडावे. जर तुम्ही मध्यम जोखीम घेऊ शकत असाल तर तुम्ही हायब्रिड फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला कमी जोखीम घ्यायची असेल तर तुम्ही डेट फंड मध्ये गुंतवणूक करावी. लक्षात ठेवा, सगळ्याच म्युच्युअल फंड मध्ये अगदी डेट फंड मध्येही काही जोखीम असते. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फंडात गुंतवणूक करायची आहे तुम्ही त्यामधून फंड निवडू शकता. हे फंड निवडण्यासाठी एखादी व्यक्ती एका कालावधीत त्याची कामगिरी पाहून त्याची तुलना करून फंडची निवड करू शकते. जसे काही घटक आहेत ते आपण लक्षात घेऊया. फंड व्यवस्थापनाचा अनुभव. निधी व्यवस्थापन कंपनी किती काळापासून निधीचं व्यवस्थापन करते आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय. दुसरं म्हणजे पोर्टफोलिओ. हा म्युच्युअल फंड आहे. लहान कंपन्यांमध्ये जास्त जोखीम घेऊन गुंतवणूक करणं आणि जास्त परतावा मिळवणं. तुम्ही हे देखील पाहिलं पाहिजे की तो म्युच्युअल फंड आपले पैसे एका क्षेत्रात गुंतवत आहे की वेगळ्या क्षेत्रात. इक्विटीमध्ये किती पैसे गुंतवले जातात आणि किती कर्जामध्ये आहेत हे देखील पहा. तिसरं म्हणजे खर्चाचं गुणोत्तर. उच्च खर्चाच्या गुणोत्तरासह आपण त्याला मिळवलेला नफ्याचा मोठा भाग देता आणि त्यामुळे तुमचा नफा कमी होतो. आता बघूया म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करायची. सर्वप्रथम तुम्हाला KYC करावं लागेल. ते तुमच्या ओळखीसाठी आहे. या प्रक्रियेत आधार आणि पॅन कार्ड सारखी ओळख आणि पत्त्याची कागदपत्रे जमा करणं समाविष्ट आहे. पैसा बाजार मधील KYC प्रक्रिया ऑनलाईन केली जाते. तुमचं KYC पूर्ण झाल्यावर तुम्हाला म्युच्युअल फंडची निवड करावी लागेल आणि पेमेंट साठी अर्ज करावा लागेल. आपण ही प्रक्रिया पैसा बाजार इथे ऑनलाईन कागदोपत्री आणि कमीत कमी त्रासाने देखील करू शकता. आता म्युच्युअल फंड पात्रता काय ते जाणून घेऊया. म्युच्युअल फंडात कोणीही गुंतवणूक करू शकतो. किमान गुंतवणूक 500 रुपयांपर्यंत असू शकते. भारतीय रहिवासी आणि अनिवासी भारतीय दोघेही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या किंवा मुलांच्या नावेही गुंतवणूक करू शकता. जर तुमचं मूल अल्पवयीन असेल म्हणजेच 18 वर्षाखालील असेल तर त्याच्या नावावर गुंतवणूक करताना तुम्हाला तुमचा तपशील द्यावा लागेल. ती किंवा तो 18 वर्षांची होईपर्यंत तुम्ही खाते व्यवस्थापित कराल. भागीदारा कंपन्या, LLP, ट्रस्ट आणि कंपन्याही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतात. तरी आजच्या या भागात एवढंच. या विषयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.